टाइटन होने जा रहे हैं। जी बिल्कुल, आपकी टीम को काफी शुभकामना। और प्रतीक नाणेफेक जिंकली असते तर काय निर्णय असता आपला? आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं। आणि तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे, असं नाही की एमआरएचे चेंडू आहेत मात्र धावा कालपासून भरपूर बनत आहेत। या स्पर्धेत षटकाराची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी झाली आहे। प्रतीक तुम्ही देखील एक मेगा इव्हेंट ठेवला होता, हा देखील सिटी इमर्जिंग आणि अंडर 20चा हा नक्कीच चषक आहे, याच्यामध्ये तुला काय वाटलं आणि तू जेव्हा एंट्री केली तुझ्या संपूर्ण टीमला घेऊन तेव्हा तुला काय वाटलं या स्पर्धेविषयी? हा एकविरा चषक ट्रॉफी खूप चांगलं आयोजन आहे आणि आल्यानंतर एकदम असं म्हणजे ग्राउंड आणि बाकी एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे। तर फलंदाजी करायची आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 55 ते 60 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू, नंतर आमच्याकडे बॉलर आहेत ते रन डिफेंड करू शकतात। क्या बात आहे, म्हणजे एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल। हो नक्कीच। आपल्या संघाला शुभेच्छा। येते प्रतीक बोरसे मित्रांनो, टॉस जिंकला इथे अनामिका स्पोर्ट टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आदेश तरेंचा आवाज ऐकूया आपण पहिल्या मॅच साठी। चला, लहान मुलं जे आतमध्ये आहेत मैदानाचे त्यांनी बाहेर निघायचं आणि मॅच आपण जी आहे सुरुवात करणार आहोत। पहिल्या मॅचला ऑर्गनाइज कमिटीची आम्हाला परमिशन आली आहे की मॅच आपण जो आहे स्टार्ट करत आहोत, कारण की लाईटी निघाच देखील सुरू झालंय। तो दोस्तों, पहिले मुकाबले की शुरुआत होने जा रही है। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है अनामिका स्पोर्ट ने। सामने विनोद दादा प्रतिष्ठान टीम बिल्कुल तैयार है पहले मैच के लिए। तो दोस्तों, सभी का हार्दिक स्वागत है सुबह के क्षेत्रों में। इस टूर्नामेंट के फोकस में है ना कल्पेश पाटिल और अजय पाटिल, साथ ही साथ आई एकवीरा प्रतिष्ठान भादवर की ओर से सभी का हार्दिक स्वागत है। पहले मैच की शुरुआत होने जा रही है। कैलाश नाईक हमसे जुड़ते हुए, मंगेश पाटिल भी साथ ही साथ है। दोनों अंपायर्स बढ़िया परफॉर्मेंस किया सभी ने। तो आज कौन सा जो प्लेयर है दिन भर हमारे साथ रहेंगे, जैसे कि कल अक्षय जो डीएस स्पोर्ट के थे उन्होंने 7 विकेट लिए थे कल के दिन में। मी विनंती करते हैं विश्वनाथ पाटिल अर्थात आमचे लाड्या भाऊ यांना विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। शाखा प्रमुख आहेत, चला क्षेत्ररक्षण लावण्याची तयारी करायची आहे। अनामिका स्पोर्ट टीम के कॅप्टन आपको फील्ड सजान है। अनामिका टीम के कैप्टन, आपको टीम लेकर अंदर जाना है प्लीज। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है यहाँ पर अनामिका स्पोर्ट टीम के कैप्टन ने। तो प्लीज आपको मैदान के अंदर जाना है। काल जसं क्रिकेट पाहायला मिळालं आज देखील तसंच पाहायला मिळेल। पहिला मॅच देखील खूप चांगला मॅच आहे आजच्या दिवसातील। पूर्ण तयारी झाली आहे। मंगेश पाटील आणि कैलाश नाईक देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत।
तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल अनामिका स्पोर्ट्स सावींद्र टीम कॅप्टनला की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वारंवार सूचना दिल्या जात आहेत. चला फलंदाज आपण या मैदानाच्या आतमध्ये. नो प्रॉब्लम. मैदानाच्या आतमध्ये एक क्रॉस पट्टी आहे. फलंदाज आउट झाल्यानंतर ती क्रॉस पट्टी जी दिसते ना समोर व्हाईट कलरची, तिला क्रॉस करणं गरजेचं आहे. जो मैदान के अंदर जो पट्टी बनाई है व्हाइट कलर की, जो थर्टिया सर्कल के बाहर है, उसको क्रॉस कर आपको बल्लेबाज तुरंत भेजना है. यदि जो टीम नहीं करती उन्हें पेनलाइज किया जाएगा. सभी का हार्दिक स्वागत है. सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत है. मोस्ट वेलकम वीआईपी डाइज विश्वनाथ पाटिल लाल्या भाऊ. टुडे फर्स्ट मॅच अनामिका स्पोर्ट वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अँड अगेन्स्ट विनोदाता प्रतिष्ठान. फोर्थ वर्स अंपायर्स कैलाश नाईक अँड मंगेश पाटील वॉचिंग आई किबीरा ट्रॉफी 2022 में. सभी का हार्दिक स्वागत है. पूर्ण तयारी करत आहेत अनामिका स्पोर्ट. थोडंसं टीम मीटिंग चर्चा करतात कारण की स्पर्धा भरपूर मोठी आहे आणि स्पर्धेचं आयोजन करणारे आमचे एवन जोडी कल्पेश पाटील आणि अजय पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. मॅच ऑन होईल तर सलामीची जोडी लगेच या मैदानाच्या आतमध्ये. आपण कैलाश नाईक आणि मंगेश पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि मॅचला सुरुवात आपण करायची आहे. पहिला मॅच आजच्या दिवसातील नक्कीच टेक्निकल टीम किंग ऑफ फ्लाइट लीग सुरू झाला आहे. ट्रिपल एच च्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून तर संपूर्ण जगभरामध्ये दाखवली जात आहे ही स्पर्धा. जे आज आपल्यामध्ये नाही ते त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. आपण आमच्या टीव्ही मॉनिटरवर पाहू शकता. आपण सलामीची जोडी हळूहळू पावलाने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि पहिला मॅच सुरू होणे अगोदर दोन्ही टीमचे 12 मॅन पाठवून द्या. आपण विनोदाता प्रतिष्ठान टीमचे 12 मॅन आलेले आहेत. अनामिका स्पोर्ट टीम के 12 मॅन आपको भी आना है. पहले मैच की शुरुआत होनी जा रही है. आज के दिन का पहला मुकाबला जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करने के लिए बिल्कुल तैयार टीम है अनामिका स्पोर्ट सावींद्र टीम और सामने विनोदाता प्रतिष्ठान. 4 ओवर का यह मुकाबला है और दोनों टीम के मालूमात के लिए कि 3 प्लेयर जो है कंपलसरी आपको 30 यार्ड सर्कल में रखने हैं. यदि एक गेंदबाज विकेट कीपर और 3 यानी कि 5 प्लेयर आपको अंदर रखने हैं. पहिले मॅच स्टार्ट होत आहे आणि सोबत आदेश तरे यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल पुढच्या डावामध्ये. नेक्स्ट मॅच नील 11 टेमगर और जोहान स्पोर्ट. दोनों टीम के कॅप्टन्स आपको कॉन्टॅक्ट करना है. 20 मिनट का समय टीम के कैप्टन अनामिका स्पोर्ट टीम के कैप्टन आपके पास 20 मिनट का समय है. 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करना है. आज अच्छी अच्छी टीम है इस टूर्नामेंट में. जैसे कि आपने पहले मुकाबला आप देख रहे हो अनामिका स्पोर्ट और विनोदाता प्रतिष्ठान यू 11 मालोडी जोहान स्पोर्ट नील 11 टेमगर अर्नबी इंटरप्राइजेस अमन स्पोर्ट रेहमानिया स्पोर्ट बर्फानी बाबा टेमगर रेखा इंटरप्राइजेस विक्टोरियन 11 पद्मानगर आर्यन 11 बहादुर. अच्छे अच्छे टीम आज के दिन खेलने जा रही है इस टूर्नामेंट में.
मोस्ट वेलकम कल्पेश पाटिल हमारे दोस्त, आपका भी हार्दिक स्वागत है। तो मैच की शुरुआत होने जा रही है, दोनों टीम को बेस्ट ऑफ लक। गेंदबाज बिल्कुल तैयार, टी शर्ट नंबर 7 गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार आकाश, और ओपनर्स वसीम, और साथ ही साथ उनके हिराज। तो ये चार ओवर का मुकाबला शुरू होने जा रहा है। आकाश बिल्कुल तैयार गेंदबाजी के लिए, शाम नाइट गैलरी एन से, और बल्लेबाज वसीम। पहली गेंद देखें शाम नाइट गैलरी एन से, राउंड द विकेट मुड़ते हुए आकाश। पहली गेंद ऑन साइड में, बढ़िया स्ट्रोक, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग स्क्वायर लेग क्षेत्र में। वसीम ने अपनी टीम का खाता खोला, यहाँ पर शुरुआत अच्छी की है वसीम ने। पहली गेंद मिडल होती भी, बल्ले पर आती भी, ये अच्छी बात है विनोद दादा प्रतिष्ठान टीम के लिए। अगली गेंद लेकर फिर से एक बार आकाश, हिराज खेलने के लिए बिल्कुल तैयार आकाश। राउंड द विकेट, फुलर लाइन की गेंद थी, सामने की ओर खेला गेंद को, लॉन्ग अपर फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग डीप में, सिंगल की मदद होती भी, दो रन स्कोरबोर्ड पर लगते हुए यहां पर रविनाथ दादा प्रतिष्ठान टीम के। हल्की शुरुआत, आकाश की अगली गेंद, पटकी भी गेंद थी, फॉलो थ्रू में फील्ड करने की कोशिश की थी गेंदबाज ने, लेकिन एक रन चुराया वहां पर वसीम ने। वसीम दो रन के ऊपर पहुंच गया, अब टीम का स्कोर 3 रन बिना विकेट के नुकसान पर। चार ओवर का मुकाबला है, तो याद ही आपको 40 या 45 रन देखने होंगे चार ओवर में। सुबह का क्षेत्र है, सभी का हार्दिक स्वागत है। फिर से एक बार सामने की ओर तान दिया गेंद को, हवा में गेंद, गेंद के नीचे फील्डर, बढ़िया कैच और पहला विकेट, पहली सफलता मिलती हुई टीम अनामिका स्पोर्ट। पहली सफलता जब मिलती है तो गेंदबाज बढ़िया शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए। थैंक यू डीजे जितिन, नए बल्लेबाज जतिन फुलोरे। आकाश की अगली गेंद, राउंड विकेट, फिर से एक बाहर, बढ़िया गेंद थी लेकिन पूरी तरह बीट किया बल्लेबाज वसीम को। डाउट गेंद, अब मैं कहूंगा कि धीमी शुरुआत होती भी यहाँ पर विनोद दादा प्रतिष्ठान टीम की। आखिरी गेंद बची, एक लंबा स्ट्रोक जरूर पेश करना होगा बल्लेबाज वसीम को। आकाश ने बढ़िया गेंदबाजी की पहली ओवर में, पिछले एक बार बढ़िया यॉर्कर लाइन की गेंद थी वहां पर। तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 3 रन 1 विकेट का नुकसान पर टीम विनोद दादा प्रतिष्ठान। बल्लेबाजी करने वाली टीम को 2 रनों का पेनलाइज किया जा रहा है, ड्रेसिंग कंपलसरी ना होने के कारण। यदि पहले ही 3 रन बने और उसमें 2 रन पेनलाइज, आदित्य गेंदबाजी में परिवर्तन, आरके पाटिल स्टैंड इन से, आदित्य के हाथ में गेंद दी है। आदित्य ओवर नंबर 2 डालने के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज। अनामिका स्पोर्ट टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए सही फैसला किया था कप्तान ने।
और बढ़िया गेंदबाजी की अब तक। विश्वनाथ पाटिल लाला भाऊ ने अब सिक्सर के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम रखा है। सिक्सर के हैट्रिक भी लगती है तो रन संख्या भी बन सकती है यहां पर विनोद दादा प्रतिष्ठान टीम के लिए। देखते हैं कौन से बल्लेबाज हैं जो 500 रुपए का इनाम ले जाएंगे विश्वनाथ पाटिल दादा के। पहली गेंद देखें समय के बारे में 20 मिनट का समय ध्यान में रखना है आपको। दस बजकर दो मिनट में मैच शुरू हो चुका है। सामने की ओर खेला गेंद को, ओ ये देखिए काफी आगे निकल चुके थे वहां पर फील्डर, लेकिन बढ़िया कोशिश वहां पर, रन बचाए अपने टीम के लिए, 5 रन बचाए अपने टीम के लिए, बढ़िया फील्डिंग, सिंगल की मदद 4 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद आदित्य की राइट आर्म ओवर द विकेट, ओ ये देखिए विकेट को खुला छोड़ा था वहां पर, फर्नीचर बिखार दिया गेंदबाज आदित्य ने, बढ़िया गेंद की थी, बोल्ड किया यहां पर वसीम को। क्या गेंदबाजी हो रही है, पहली गेंद पर विकेट मिलने की काफी चांसेस थी, लेकिन आदित्य ने दूसरे गेंद पर बोल्ड किया बल्लेबाज वसीम को, नए बल्लेबाज टीम के कैप्टन प्रतीक बोरसे। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया फील्डिंग होती भी आदित्य की। फिर से एक बार अगली गेंद लेकर आर के बड़ी स्टैंड ए से राइट आर्म विकेट जाते हुए खेलने के लिए बिल्कुल तैयार प्रतीक बोरसे टीम के कैप्टन। आते ही लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, ये देखिए बढ़िया कैच पकड़ दे, विकेट गिरता हुआ यहां पर विनोद दादा प्रतिष्ठान टीम के कैप्टन भी अब डगआउट में जाते हुए। काफी निराश टीम विनोद दादा प्रतिष्ठान टीम। समीर अब नए बल्लेबाज, क्या गेंदबाजी हो रही है, अब तक आजादी नहीं दी है बल्लेबाजों को रन बनाने के लिए, 4 रन बने कुल और 3 विकेट खो चुकी है अब विनोद दादा प्रतिष्ठान टीम। जतिन खेलने के लिए तैयार, लंबा स्ट्रोक लेने की कोशिश की थी बीट हुए बल्लेबाज। पहली गेंद पर 1 रन खर्च किया था गेंदबाज आदित्य ने, उसके बाद 2 विकेट और डॉट गेंद, 4 गेंदों में 1 रन खर्च किया, 2 विकेट हासिल किया अब तक हमसे जुड़ते हुए विनोद दादा प्रतिष्ठान टीम के ओनर यदि हमारे काबिल दोस्त प्रदीप जी पाटिल, आपका हार्दिक स्वागत है। एक्स्ट्रा कवर में खेल दिया गेंद को, 1 रन बनाया वहां पर जतिन ने। अब यहां से मैं इतना ही कहूंगा जतिन को कि आपको आखिरी गेंद तक खेलना होगा। रन बने 5 रन, काफी निराश किया विनोद दादा प्रतिष्ठान टीम ने, 3 विकेट्स जल्द से जल्द खोए, उनमें वसीम और प्रतीक बोसे भी आउट हो चुके हैं। शॉर्ट पिच गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, फील्डर है, 1 ही रन मिलेगा समीर को, तो ओवर की समाप्ति होती भी दूसरा ओवर समाप्त होता हुआ यहां पर कुल टीम का स्कोर है 6 रन 3 विकेट के नुकसान पर। सहा धावा 3 विकेट प्राप्त केलेले आहेत इथे।
अनामिका स्पोर्ट या संघाने दीपक का गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पहले ओवर में रन खर्च हुए थे 3, दूसरे ओवर में 3 रन, ऐसे ही रन बनते रहेंगे तो फिर लक्ष्य जो होगा कम से कम 13 या 15 रन के अंदर स्कोर होगा। लंबे स्ट्रोक लेने होंगे, सिक्सर से डील करनी होगी, टॉप घेर में आपको बल्लेबाजी करनी होगी। दीपक गेंदबाज सामने गैलरी इन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। पहली गेंद तीसरी ओवर की फेंकने जा रहे गेंदबाज दीपक। बढ़िया शुरुआत, गुडलैंड्स पर टपा खाकर गेंद से विकेट कीपर के दस्ताने में डॉट गेंद से शुरुआत की है गेंदबाज दीपक ने। बढ़िया गेंदबाजी, नील 11 टिमगर और जोहान स्पोर्ट टीम के कैप्टन आपको रिपोर्ट करना है। अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए गेंदबाज दीपक, राइट हम ओज विकेट, पटकी भी गेंद काउ कॉर्नर पर, ये देखिए बढ़िया कैच, क्या फील्डिंग हो रही है, पूरी तरह चार्ज हुई टीम अनामिका स्पोर्ट। सुबह के क्षेत्र में निराश किया यहां पर विनय दादा प्रतिष्ठान टीम ने। सबसे पहले आई थी भी टीम विनय दादा प्रतिष्ठान टीम, उन्होंने काफी प्रैक्टिस भी की लेकिन कुछ यहां पर फर्क नहीं पड़ा यहां पर अनामिका स्पोर्ट टीम को। लंबे लंबे स्ट्रोक सुबह के क्षेत्र में प्रतीक बोरसे ने काफी हैरान किया था सभी दर्शकों को, लेकिन इस मैच में अभी तक एक बाउंड्री नहीं आई। बैट का अंदरूनी किनारा लेकर बढ़िया फील्ड, ये देखिए जब नसीब साथ दे रहे हो ना तो कुछ भी हो जाए, गेंद अंदर ही रुकेंगी। बढ़िया फील्डिंग शॉर्ट थर्डमैन पर, सिंगल की मदद होती भी, हर गेंद पर सिंगल रन बना रहे यहां पर बल्लेबाज। कुमार बल्लेबाज खेलने के लिए तैयार, ऑफ स्टंप के बाहर निकलकर मारने की कोशिश, डॉट गेंद, मेरे ख्याल से ये कुमार धमने गांव के है, यस ये इससे पहले खेल चुके इस मैदान के ऊपर। अगली गेंद लेकर फिर से एक बार दीपक मुड़ते हुए, बढ़िया गेंदबाजी की अब तक दीपक ने, आजादी नहीं दी है सामने की ओर, लॉन्ग अपर फील्डर मौजूद है, एक रन बनाया वहां पर, दूसरा रन लेना चाहते, खतरा हो सकता है यहां पर, खतरे को महसूस किया, 2 रन कंप्लीट किया, रनिंग बिटवीन द विकेट बढ़िया कुमार के, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 4 विकेट के नुकसान पर। सबसे पहले तो टीम के कैप्टन ने निराश किया, उसके बाद सभी बल्लेबाजों ने निराश किया विनोद दादा प्रतिष्ठान टीम के। गेंदबाजी बढ़िया की अब तक गेंदबाजों ने, सिंगल रन मिलता हुआ, गरम चाय के साथ कैप्टन किरीश नाइक काम से जुड़ते हुए, कड़क चाय के साथ कड़क मैन। बढ़िया गेंदबाजी, 3 ओवर की समाप्ति, स्कोर
दस रन आखिरी ओवर बची यहां से, 15 रन कम से कम तो आने जरूरी है। 3 षटकाच्या समाप्तीवर धाव संख्या 10 धावा धावपळकर लागलेल्या आहेत। असं वाटलं होतं की विनोदाता प्रतिष्ठान टीम जी आहे, जसं प्रतीक भोसेने सांगितलं होतं की 60+ जाण्याचा मी प्रयत्न करू, 16 देखील झालेलं नाहीये आतापर्यंत, फक्त 10 धावा धावपळकर लागलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीवर। नक्कीच जेव्हा मॅच समाप्त होईल त्यावेळी चर्चा भरपूर होईल विनोदाता प्रतिष्ठान टीम संघाच्या माध्यमातून। आज वसीम समीर यांची फलंदाजी चांगली राहिली नाही, प्रतीक भोसेची देखील चांगली फलंदाजी राहिली नाहीये। 2 खेळाडू खेळपट्टीवर खेळत आहेत, कुमार आणि जतीन, यांच्याकडे भरपूर अपेक्षा आहे या शेवटच्या षटकासाठी। शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये। सिंगल, पुन्हा एक सिंगल धाव मिळते, 11 धावा धावपळकावर। हस्तिक टीम के कॅप्टन, संघाचे कॅप्टन आहेत आणि गोलंदाजी करतायत हस्तिक। राईट आर्म ओ द विकेट, विकेट करायचं होतं, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल तर सुटली आहे इथे, 2 धावा देखील कंप्लीट करते जतीन। अशा प्रकारच्या धाबा जर झाल्या तर 20 धावा होतील धाव पलकावर। येणारे अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 मोठे फटके येणं गरजेचे आहेत। धाव संख्या 13 धावा धावपळकावर, 13 लॉस ऑफ 4 विकेट्स, लास्ट 4 प्रोग्रेस, शेवटचा षटक सुरू आहे। फुलर लाईनचा चेंडू, त्याचं देखील समाचार घेता आला नाहीये, मिड विकेट क्षेत्रावर झाली मिस फील। धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जतीन देखील डगआउटमध्ये परतले। आता रनबंदी, नोटबंदी ऐकली, रनबंदी इथे विनोदाता प्रतिष्ठान संघासाठी लावली इथे अनामिका स्पोर्ट टीम संघाने, हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो। आपण चेंडू हातामध्ये आलं नव्हतं तरी देखील वेगाने क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचं कारण जतीनचं विकेट मिळालं रनआउटच्या स्वरूपात। दोन्ही टीम पूर्णपणे तयारीमध्ये, जोहान स्पोर्ट आणि नील 11 टेमगर, क्या बात आहे, आमची शेजारीची टीम आहे। नक्कीच टेमगर म्हटल्यानंतर आमचं शेजारी गाव, अरमान नए बल्लेबाज स्ट्राइक पे होंगे। हस्तिक ने बढ़िया गेंदबाजी की अब तक, शॉर्ट पिच गेंद थी, नहीं भाप पाए वहां पर, लेग बैक का इशारा था वहां पर, दोहरा एक्स्ट्रा रन मिलता हुआ। आखिरी 2 गेंदें बची हैं, आखिरी 2 गेंदों में यदि 2 सिक्सर भी आते तो अच्छा टोटल हो सकता है। ये देखिए, जब नसीब साथ नहीं दे रहे तो इस तरह की बल्लेबाजी हमेशा आपने देखी होंगी। आखिरी गेंद, इस गेंद के बाद दोनों टीम के कैप्टन आपको टॉस बॉक्स में झूड़ना है। शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज अरमान, राईट आर्म ओ द विकेट, फुल टॉस, फुल टॉस चेंडू देखील सिक्सर चौकार पाहायला मिळाला नाहीये, नाही तुम्हाला फक्त एकच धाव मिळेल। पहा किती खुश आहे तिथे अनामिका स्पोर्ट टीमचे कॅप्टन, कारण की चांगली गोलंदाजी, 4 षटकामध्ये तब्बल इथे धावांचा जर विचार केला 17 धावा जोडलेल्या आहेत आणि 18 धावांचा आव्हान ठेवला, 18 रन की चुनौती रखी या पर विनोदाता प्रतिष्ठान टीम ने। तो दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस करूया। आपण दोन्ही संघाचे कॅप्टन नील 11 टेमगर टीमचे कॅप्टन आलेले आहेत, जोहान स्पोर्ट टीम के कॅप्टन आपको आना है टॉस के लिए।
मी विनंती करते प्रदीप दादा पाटील आणि विश्वनाथ पाटील अर्थात लाल्या भाऊ यांना विनंती करते अपन टॉस करना यहाँ अपने शुभवास्ते आम्ही टॉस करत आहोत। क्या बात है सुजीत भुईर जोहान स्पोर्ट टीम चे कैप्टन नील स्पोर्ट टेमगर आणि जोहान स्पोर्ट या संघामध्ये टॉस होते प्रदीप दादा पाटील यांचे शुभवास्ते। टॉस इथे जोहान स्पोर्ट संघाने जिंकलेला आहे। थैंक यू सो मच प्रदीप दादा बसून घ्यायचे आपण आणि विश्वनाथ दादा पाटील सुजीत सर्वप्रथम नाणेफेकी जिंकली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की तू घरच्या मैदानावर खेळतोय। जी मेहनत सुरू होती भरपूर दिवस कल्पेश पाटील अजय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आई एकवीर प्रतिष्ठान भादवड संघांची मेहनत घेतली तुला काय वाटतं स्पर्धेविषयी? खूप जास्त मेहनत घेतली माझ्या मित्रांनी आणि त्या रिझल्ट पण खूप छान दिसतात। खेळपट्टी चांगली आहे टॉस जिंकले काय निर्णय आहे तुमचं? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। चेसिंग चांगली होते तुला माहिती आहे या मैदानावर किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल नील स्पोर्ट टीमगर संघाला? कमीत कमी धावांवर। ऍज अ कॅप्टन म्हणून आपला रोल काय आहे या मॅचमध्ये आपण गोलंदाजी कराल की फलंदाजी? बघू टाइम आल्यावर। आपल्या संघाला शुभेच्छा आहेत। हे होते नक्कीच टीमचे कॅप्टन आणि आता नील स्पोर्ट टीमगरचे कॅप्टन आहेत। आपण जर टॉस जिंकला तर काय निर्णय असतं आपला? फिल्डिंगचा निर्णय असतं। फिल्डिंग तर आपल्याला आता फलंदाजी करायची आहे। चार षटकांचा सामना आहे किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जास्त जास्त धावा काढून। टीममध्ये कोणते असे खेळाडू आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे? विकी आहे सनी आहे मी आहे आणि एक दोन आहे। तर सामना चांगला होईल? होईल चांगला होईल। शेवटचा प्रश्न कल्पेश पाटील आणि अजय पाटीलचं शो कसं वाटलं तुला? खूप छान वाटला। आपल्या संघाला भरपूर शुभेच्छा। मित्रांनो टॉस जिंकला इथे नक्कीच जोहान स्पोर्ट संघाने आणि शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। जाऊया आदेश तरे यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये। हॅलो हॅलो धन्यवाद संदेश पाटील। तर आई एकवीर प्रतिष्ठान आयोजित आहे एकवीर चषक 2022 स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतात विनोददादा प्रतिष्ठान वर्सेस अनामिका स्पोर्ट्स। दोन्ही संघामध्ये सामना रंगतोय। एका डावाची समाप्ती झाली आहे। नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करताना विनोददादा प्रतिष्ठान संघाने धावा केलेल्या आहेत त्या 17 आणि 18 धावांचं छोटंसं आव्हान ठेवलेलं आहे ते अनामिका स्पोर्ट्स संघासमोर। तर 18 धावांचं एक छोटंसं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची जोडी मात्र मैदानात आली आहे अनामिका स्पोर्ट्स संघाची। तर यानंतर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नील 11 टेमगर वर्सेस जोहान स्पोर्ट्स। तर जोहान स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे फलंदाजीसाठी आमंत्रित केले नील 11 टेमगर संघाला। परंतु जाऊया तोपर्यंत चालू सामन्यामध्ये ज्या ठिकाणी छोटंसं आव्हान ठेवलं आहे विनोददादा प्रतिष्ठान संघाने। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। तर दोन सलामीवर आपल्याला मैदानात दिसत आहेत तर 24 चेंडूमध्ये 18 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची जोडी मृणाल आणि प्रेम। तर स्ट्राईक एंडला पाहता आपण मृणाल नॉन स्ट्राईक एंडला प्रेम। तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रतीक याला मात्र फलंदाजी करताना चांगलंसं योगदान देता आलेलं नाही आहे। मात्र गोलंदाजीमध्ये पाहायचं कशा प्रकारचं योगदान तो देतोय। पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताला आहे सन्मान केला आहे चेंडूचा कोणत्या प्रकारची धाव त्या चेंडूवर आलेली नाही आहे। फॉलो थ्रूमध्ये अडवलं आहे चेंडूला गोलंदाज प्रतीक। तर पहिल्या चेंडूवर एक चांगला चेंडू हाताला आहे गोलंदाज प्रतीक याने कोणत्या प्रकारची धाव त्या चेंडूवर खर्च केलेली नाही। पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक खेळण्यासाठी सज्ज मृणाल
यावेळी मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने गेलाय. एक धाव धाव फलकावर लागली, श्री गणेश झालाय. अनामिका स्पोर्ट्स संघाचा खाते उघड केली आहे ते मृणालने. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते, कारण एक लक्ष्य छोटासा आव्हान आहे आणि ते आव्हानाचा पाठलाग करताना. यावेळी मात्र उजव्या एष्टीच्या बाहेरील चेंडू पंचांचा निर्णय येतोय की अवांतर धाव. तर एक खराब चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज प्रतीक याने. ड्राइव्ह केलाय चेंडूला कबर भर क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल धाव मिळते, सिंगलने देखील हा मॅच फिनिश होऊ शकतो. टीमचे कॅप्टनला माहिती आहे म्हणून शांतता नक्कीच इथे करताना तुम्हाला पाहायला मिळते. तीन चेंडू आणि तीन धावा धावफलकावर. ज्या प्रकारचं छोटंसं आव्हान ठेवलेलं आहे त्या आव्हानाला जर डिफेंड करायचं असेल तर फलंदाज बाद करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. यावेळी मात्र एक मोठा फटका चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण जज करतोय. कोणत्या प्रकारची चूक वसीम त्या ठिकाणी करत नाही. फलंदाज होईल बाद, पहिला फलंदाज बाद होतोय तो अनामिका स्पोर्ट्स संघाचा. चांगला चेंडू हाताळला होता, नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, परंतु सीमारेषेमधली जी लांबी आहे ती मात्र क्लिअर करू शकलेला नाही आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला क्षेत्ररक्षक वसीम कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे. चांगला झेल समाप्त केला आणि पहिला फलंदाज बाद झाला आहे तो अनामिका स्पोर्ट्स संघाचा. तर नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येतोय. तर फलंदाज आदित्य आलाय खेळपट्टीवर. आदित्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक कमबॅक करतो. एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय फटका हवेत, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकलेला नाही आहे. संधी होती त्या ठिकाणी आणि संधीचं सोनं करायला हवं होतं, कारण आपण जे आव्हान ठेवलं आहे ते खूप छोटं आहे आणि त्याचा पाठलाग चांगल्या रीतीने होऊ शकतो. जर ते थांबवायचं असेल तर फलंदाज बाद करणे आवश्यक आहे. हा झेल कुठेतरी व्हायला पाहिजे होता, परंतु कुठेतरी प्रयत्न दिसलेला नाही आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली, एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5. पहिल्या षटकाचा खेळ अजून मार्गस्थ, 1-5. यावेळी चांगलासा चेंडू गॅप मधून जातोय, क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतोय चेंडूचा आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 9 धावा आलेल्या आहेत, म्हणजे इथून फक्त 9 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 18 चेंडू आणि 9 धावा. तर चांगली फलंदाजी झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 1-9 आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चांगली कडक अशी सुरुवात केलेली आहे अनामिका स्पोर्ट्स या संघाने. तर यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, नील इलेव्हन टेमघर वर्सेस जोहान स्पोर्ट्स. त्या ठिकाणी नाणेफेक जिंकली ती जोहान स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नील इलेव्हन टेमघर संघाला. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. तर वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा विनोददादा प्रतिष्ठान संघ. वेळेच्या बाबतीत आपण थोडं सहकार्य करायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कालच्या दिवसामध्ये खूप उशीर झाला होता शेवटचा सामना खेळवण्यासाठी. आजच्या दिवसात आपण थोडं सहकार्य करायचं आहे. तर मला तर वाटतं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज झालाय मोहम्मद. आरके पाटील स्टँडच्या टोकाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज मोहम्मद. स्ट्राईकला मात्र आदित्य. त्याने चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाज मोहम्मद. यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू, एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित त्या बॅटवर आलेला नाहीये. एक धाव मात्र पळून काढले दोन्ही फलंदाजाने. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज मोहम्मद आता मात्र खेळण्यासाठी सज्ज. प्रेम यावेळी बचावात्मकरित्या खेळला होता फटका, धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज होईल बाद. या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद होतोय तो अनामिका स्पोर्ट्स या संघाचा.
थोड़ा सा चुकीचा निर्णय, दोन्ही फलंदाजामध्ये कॉलिंग नव्हती आणि धावचीतच्या स्वरूपात मात्र आदित्य हा बाद झालाय. तर दुसरा फलंदाज बाद झालाय तो अनामिका स्पोर्ट्स संघाचा. आदित्य बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. तर नवीन फलंदाज सुनील होतोय खेळपट्टीवर, नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे. स्ट्राइकला मात्र सलामीर फलंदाज प्रेम अजूनही खेळतोय. तर सात धावा त्याच्या बॅट, सात धावांवर तो खेळतोय. यावेळी चांगलासा फटका, हलूच कट केलाय चेंडूला, एक धाव मात्र पूर्ण केली आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की जास्त धावा राहिलेल्या नाही आहेत, त्यामुळे सिंगल डबल्सनी देखील सामना जिंकता येऊ शकतो. यावेळी स्ट्राईकला असणार आहे तो सुनील. यावेळी व्यवस्थित त्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे, गॅपमध्ये सरकतोय चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे, प्रतीक त्या ठिकाणी आहे. चेंडूला चेंडूला उचलून फेकी केली आहे, तोपर्यंत एक धाव, एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 12. अजूनही 6 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज मोहम्मद. यावेळी सुचितचा प्रयत्न आणि सक्सेस ठरतोय. अप्रतिम फटका, चेंडू जाईल सुमारशे बाहेर, 4 धावांसाठी चौकार. काय सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज प्रेम याच्या बॅटमधून. सुचितचा प्रयत्न झाला होता आणि व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवर आणि चेंडू सरळ गेला होता सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगली फलंदाजी, नक्कीच आयोजकांचा वेल या सामन्यात वाचवला गेलेला आहे. यावेळी चांगल्याचा फटका कट केले चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र एक धाव काही रोखू शकलेला नाही आहे. तर एका दिवसाने संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 17 या आकड्यावर. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. तर षटकाची समाप्ती झाली आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 2-17. तर आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता, 12 चेंडू आणि एक धाव. वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे विनोददादा प्रतिष्ठान संघ. तर 12 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. गोलंदाज साहिल तिसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला मात्र प्रेम सलामीर फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. एका धावेची आवश्यकता आहे. चांगलासा फटका चेंडूला खेळून काढले, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर सामना जिंकलाय अनामिका स्पोर्ट्स संघाने. हार्डलक विनोददादा प्रतिष्ठान. तर यानंतरचा सामना दोन्ही संघांनी लगेच मैदानात उतरायचा आहे, क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे लगेच. जोहान स्पोर्ट्स संघ आणि आपले फलंदाज पाठवायचे आहेत नील 11 टेमघर. तर आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आदित्य. आदित्य इज द मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली गोलंदाजी केली या खेळाडूने. आपण या मॅन ऑफ द मॅच. आदित्य इज द मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट उन्होंने लिए अपने टीम के लिए. तो आज के पहले मैच के मैन ऑफ द मैच बने हैं यहाँ पर आदित्य. आपको वीआईपी डेस्क के ऊपर आना है. वल्लभ भदवर, करेश मात्रे और जगदीश मात्रे की ओर से ये मैन ऑफ द मैच का ट्रॉफी दिया जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से. जो मैं प्रदीप दादा पाटिल को गुजारिश करता हूँ, आपके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी आपको देनी है. कॉन्ग्रेचुलेशन आदित्य एंड टीम अनामिका स्पोर्ट्स. सामिंद्र टीम हडलक विनोदत्ता प्रतिष्ठान टी री कॉल है आपको. सुजित भुईर शत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. ऑर्गेनाइज कमेटी का यहां पर अब आवाज आ चुका है कि पैनलाइज किया जाएगा आपका समय के